वेलकम टू कशाटी टनेल. इंजिनिअरिंगचा अजून एक चमत्कार असं म्हणावं लागेल. लांजा बऱ्यापैकी बदलत आहे. लास्ट टाइम आपण इकडून गेलो आणि त्यावेळी ना मोठ्या प्रमाणात उलट्या झाल्या. सो तुम्हाला काय आयडिया आहे का की कधी अनाउन्समेंट झाली? ऍक्च्युली या दोन्ही साईडने चालू आहे सध्या गाड्या. आम्ही जेव्हा मागच्या वेळी गणपतीला गेलो तेव्हा फक्त जाण्यासाठीच अलाउड होतं, येण्यासाठी अलाउड नव्हतं. येण्यासाठी आणि जाण्यासाठी दोन्ही साईडने अलाउड करतात. म्हणजे मला वाटतं आतल्या टनेलचं काम झालं आहे, फक्त हे जे जॉईनिंगचे रस्ते आहेत ते नाही झालेले. सो बघा, आता हा रूट रेग्युलर होत जाईल आणि बराचसा वेळ वाचेल. ऍक्च्युली का माहिती नाही, आता हे तिथून बाहेर पडल्यावरतीच कळेल की किती वेळ वाचला ते आपल्याला. हा रस्ता पण सुसाड आहे, रेडी होतो आहे ऑलमोस्ट. ऍक्च्युली आमच्या आबा काका आहे तर त्यांनी सांगितलं की टनेल ओपन झालाय म्हणून. ओके, पण कोणी काय अनाउन्समेंट केली नव्हती, मला ते नाही माहिती आहे ऍक्च्युली की दोन्ही साईडने अलाउड करतायत नाही करतायत. आता आतलं काम झालं आहे वाटतं, तर त्याच्यामुळेच ते सांगतायत की जा म्हणून तुम्ही. फक्त मला असं वाटतं कनेक्टेड रोडचं, इकडून जो रोड कनेक्ट होतो ना त्याचं काम पेंडिंग होतं. सो दॅट इज अ रिझन त्यांनी अनाउन्समेंट केले नाही आहे. पण बघा, वेलकम टू कशाटी टनेल. मस्तपैकी आपला भारतमातेचा झेंडा आहे, मध्ये लाईट्स वगैरे पण लागलेले आहेत आणि पब्लिक पण आहे. पण लाईट ऑन करूया, स्पीड कमी ठेवला पाहिजे. अच्छा, हा एकदमच चांगलाच झाला आहे. बघा ना, लाईट वगैरे प्रॉपर लागलेले आहेत आता. ऍक्च्युली मला असं वाटतं हा म्हणूनच त्यांनी अलाउड करतात, कारण एक टनेल आता कम्प्लीट रेडी आहे. एक टनेल जरी रेडी झाला तरी म्हणजे खूप झाला आहे ऍक्च्युली. कारण जरी मोठी वाहन आहेत जर वरतून गेली घाटातून, तरी छोट्या वाहनानंतर तर आता आरामात इथून अलाउड करू शकतो. ओके, वेल डन, काहीच हरकत नाही. जाता येता इकडून जाऊ शकतो आपण. सो आपला इकडे बराचसा वेळ वाचलेला आहे आता आणि छानच काम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता त्या साईड ते दुसऱ्या टनेलचं काम कुठपर्यंत आलं आहे माहिती नाही, पण एक टनेल सुद्धा रेडी झाला तरी इनफ आहे, स्पेशली रेनी सीझन मध्ये किंवा आपल्या गणपतीच्या वेळी. आणि किती लांब लचक आहे बघा टनेल, संपत नाहीये, संपत नाही. 2:44 ला आपण स्टार्ट केलं टनेल, एंटर केलं. आता बघूया किती एक्झॅक्ट वेळ लागतो. लाईट आम्ही ऑन केलेली आहे, माणसं चालतात वगैरे पण आहे. 2:44 टनेलचं टायमिंग बघूया. अच्छा, इथे काही मशिनरी आहेत आणि टनेल संपलेला आहे आणि वेल डन. अरे काहीच हरकत नाही, म्हणजे दोन्ही साईडने गाड्या इकडून सोडायला ना, ऍटलीस्ट छोट्या गाड्या तर सोडू शकतात, मोठ्या गाड्या नाही येऊ शकत. त्यांनी मोठ्या गाड्यांसाठी बंद करून ठेवलेलं आहे. आणि कशाटी टनल, आता मला असं वाटतं अजून 10 वर्षानंतर लोकांना, म्हणजे हा जो कशाटी टनल झाला आहे त्याचा आपल्याला जेवढा आनंद होतो, त्यानंतर 10 वर्षानंतर जे पहिल्यांदा ट्रॅव्हल करतील जेवढं, त्यांना काहीच वाटणार नाही. अरे काय एवढा छोटासा टनल होता आणि त्याच्याबद्दल काय एवढे लोक बोलायचे. पण हा कशाटी घाट चढायला आणि उतरायला जवळजवळ 1/2 तास तरी आपला वाचतो. तो 3 मिनिटात आपला ऑलमोस्ट क्रॉस झाला टनेल. ओके, आणि पुढचा रस्ता तर नॉर्मल रस्ताच. नंतर लोक विसरून पण जातील की बाबा असं घाटातून वगैरे पण जायचो, त्या अशाच रस्त्याने त्यांना जायची सवय होऊन जाईल. मी लवकरच आता पलीकडे येऊ. खेडवाल्यांची तर आता मजाच झाली. ओके, सो खेडवाले तर आता पटकन येतील, पटकन पोहोचतील. तर आता आम्ही पण जरा ड्रायव्हिंग वरती फोकस करतो आणि भेटूया तुम्हाला, मध्ये रस्त्याची अपडेट देतो. पण ही सगळ्यात मोठी अपडेट होती, काय म्हणता, कशाटी टनेल. एक टनेल तरी कम्प्लीट झालेला आहे जाण्या येण्यासाठी. पण तर चला भेटूया लवकरच. सो बघा, इथून अलाउड नाही आहे, यायला देत नाही, जायला देतात फक्त. ओके, तर यांनी गेट बंद करून ठेवलेला. सर उधर से आने के लिए अलाउड आहे का? जाने के लिए नाही आहे ना? ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. कळलं ना तुम्हाला, तर यायला अलाउड आहे, जायला अलाउड नाही आहे. सो पटकन मी करेक्शन करून टाकलेली आहे तुम्हाला. ओके, आलंय बघा, खेड आलंय समोरच. हा रस्ता तुम्हाला सुसाट आहे, पहिल्यापासूनच सुसाट होता. तर चला या पुढे. आता खेड कधी आलं आणि कधी गेलं कळलंच नाही, आपला भरणा नका, कारण आपण वरतूनच आलो. आणि जसं आपण कशाडी सोडतो तसा रस्ता एवढा सुसाट होतो ना, आपण झटपट झटपट आलेलो आहे. आणि आता भोसते घाट आपण चढायला सुरुवात पण केली आहे. भोसते घाट म्हणजेच उतरताना तो परशुराम घाट, किंवा तिकडून चढताना परशुराम घाट आणि इकडून उतरताना भोसते घाट. तर लवकरच चिपळूण पण येईल आपलं. आता बघूया की चिपळूणच्या ब्रिजचं काम कुठपर्यंत झालेलं आहे, मध्ये पडलेला. तर चिपळूण आता एक इथून 31 किलोमीटर वरती आहे. बघूया चिपळूणचं कसं काय चाललंय आणि परशुराम घाट पण म्हणजे कसा आहे, झालंय का ऑलमोस्ट डाव्या साईडचं काम कम्प्लीट फोडून वगैरे. आणि हा आपल्या इंजिनिअरिंगचा अजून एक चमत्कार असं म्हणावं लागेल. तिकडे सगळे ते स्पीड ब्रेकर टाकून ठेवले आहेत, कारण ते एवढं स्मूथ झालेलं, बरेचसे लोक आपटायचे त्याच्यावरती. हा टर्न जरा आहेच खतरनाक भोसते घाटचा. आता भोसते घाट चढतोय आणि लवकरच परशुराम घाटातलं काम दाखवतो तुम्हाला. आणि बघा, हा म्हणता आपण चिपळूणला पोहोचलो पण आहोत, कारण परशुराम घाट कधी आला आणि कधी गेला तो पण नाही कळला, कारण रस्त्याचं काम कम्प्लीट आहे परशुराम घाटातलं. फक्त आता हे चिपळूणचे जे आपले ब्रिज आहे तर त्याचं पण काम चालू आहे, पण कधी कम्प्लीट होणार ते माहिती नाही. आता ते बघावं लागेल आपल्याला, कारण अजून 1.5 वर्षाचं काम तरी बाकी आहे.
करता नाही संपणार. याच्या आधी जो सीएनजी होता तो आम्हाला कुठेच नाही मिळाला. आता इथे एक सीएनजी पंप येतोय, तर इथे आहे का सीएनजी? कारण तिथे एवढी लाईन होती म्हणजे सगळीकडे सीएनजी संपलेला आहे. सीएनजी सर्व्हिसिंग सेंटर आहे, सीएनजी कुठे शिल्लक नाही. सीएनजी तिकडे आहे वाटतं, पलीकडे जाऊन चेक करतो आहे का तिकडे सीएनजी. एकदा आम्ही इथे पण भरलेला सकाळचं, हा अर्ली मॉर्निंग, रात्रीचा प्रवास करून आहे काय. आणि चिपळूणच्या ब्रिजचे पिलर बघा आहेत, सध्या उभे आहेत सगळे. सो होपसो चिपळूणच्या ब्रिजचं काम लवकरच संपेल, म्हणजे कशी गाडी वरतूनच जाईल, खाली होणारा ट्रॅफिक अवॉइड होईल. सो आता चिपळूण सुटलं, आम्हाला सीएनजी तरी मिळालं नाही, आता पेट्रोलच भरून घेतलंय. जर सीएनजी संपलं सगळीकडचं तर संध्याकाळी गाड्या येणार म्हणत होते. आपण आता जाऊ ते डायरेक्ट सावर्ड्याला, सावर्ड्याला असेल तर मिळून जाईल. तर मध्ये संगमेश्वर पण आहे, तिथे पण मिळेल, बघू कुठे मिळतं. आणि आपण पोचलोय ते सावर्डेला, ओके चिपळूण ते सावर्डे अंतर ते कधी आलं ते पण कळलं नाही, फटाफट आलो कारण रस्ता एकदमच मस्त आहे. पण एक सीएनजी पंप आहे म्हणजे आहे की नाही माहिती नाही. सीएनजी मला वाटतं आता लांजाला तरी मिळेल की नाही माहिती नाही. आज गाडी पेट्रोलवरतीच, कुछ पाया तो कुछ खोना पडेगा. आज अच्छा रोड आगे तो मिल गया, अभी आगे देखते हैं पुढे काय सीन आहे तो, चांगला आहे वाईट आहे कळेल आता थोड्याच वेळात. ओके मेन तर बघायचा तो संगमेश्वर नंतरचा रस्ता, तो कुठपर्यंत झाला आहे तो बघूया आपण. तर आपण सावर्ड्यावरून संगमेश्वरकडे निघालेलो, इकडचा रस्ता लास्ट टाईम पण मी आलेलो ना तेव्हा एका साईडचा रेडी झाला आहे, एका साईडचा पेंडिंग आहे. पण एका साईडचं सिमेंटीकरण झालेलं आहे बहुतेक रस्त्यावरती, म्हणजे आतापर्यंत मी आलो तिथपर्यंत. अजून सुद्धा एक संगमेश्वर एक 17-18 किलोमीटर आहे, पुढच्या रस्त्याची आयडिया नाही आहे. पण हा प्लीज एक 2 लेन तरी झालेले आहेत, 4 लेनचं बघूया तिकडच्या 2 लेन अजून वर्ष काढतील किंवा 2 वर्ष ओके पण होईल, 2 वर्षात कम्प्लीट होईल. या 2 लेन झाल्यात त्याच्यामुळे कसं बाकीच्या वेळी तरी गाड्या जातील. ओके मे बी गणपतीच्या वेळी थोडं ट्रॅफिक होईल बट नॉट मच, एवढं असलं तरी खूप झालं. काय वाटतं तुम्हाला बाजूचा रस्ता बघून किती वेळ लागेल, 1 वर्ष की 2 वर्ष? आणि फायनली आपण आलो त्या हॉटेल ड्राईव्ह इनला, जिथे आपण तिकडून येताना थांबतो. तर आज तिकडे नाही जातात हॉटेलमध्ये, पण आज सीएनजी साठी इकडे आहे लाईन, ते दिसतोय अवेलेबल. आता होप सो आम्हाला मिळेल, एवढा प्रेशर राहील, एवढा राहिला तर सीएनजी पण मिळून जाईल. बघा आता आपण आहोत संगमेश्वर मध्ये, आणि वाटतं संगमेश्वर मध्ये पालखी होती त्याच्यामुळे बघा सगळेजण मस्तपैकी रंगलेले आहेत. आणि ॲज युजुअल जोपर्यंत संगमेश्वरचा ब्रिज रेडी होत नाही तोपर्यंत इथे ट्रॅफिक जाम होत राहणार. जण तुम्हाला माहिती आहे 2 रस्ते दाखवतात, एक माहितो संगमेश्वर देवरुख रस्ता आणि एक आहे तो आपला संगमेश्वर आपला हातखंब्यावरून जो रस्ता जातो तो. पण आपण हातखंब्यावरून जातो, आपण अजूनही शॉर्टकट घेतो. लास्ट टाइम आपण इकडून गेलो पण त्यावेळी ना मोठ्या प्रमाणात उलट्या झालेल्या, त्याच्यामुळे आपण तो रस्ता अवॉइड करणार आहोत. परवा ओक ओक वाक वाक करत होता ना, परवाने भरपूर वाक वाक केल्यामुळे आपण त्या रस्त्याने नाही जाणार. पण आपला जो नॉर्मल रूट आहे तर तो घेऊया, काही हरकत नाही. 5-1 मिनिटं जास्त झाली तरी आपण ती कव्हर करू, पण वाका वाका नको आहे, परवा नाही पण ट्रेन आहे तर वाका वाका नको आहे आपल्याला. चला सुरुवात करूया पुढच्या रस्त्याला. हा ब्रिज लवकर होऊ दे रे बाबा, ब्रिज झाला तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तुम्हाला माहितीये गणपतीला तर इथे तुफान ट्रॅफिक होतं, खतरनाक. इथं तर आम्ही झडकलेलो संगमेश्वर ट्रॅफिकमध्ये. आणि हे संगमेश्वर नंतर बघा रस्त्याचं काम चालू आहे, डावे हाताला सिमेंटचा बनतो आहे, उजवीकडे तर पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे. खडगुड 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 येऊ आपण चांगल्या रस्त्यावरती. एक पॅच होता फक्त, पुढे अधूनमधून असा पॅच चालू राहील. पण एकच सुखाची गोष्ट म्हणजे काम चालू आहे. पण ओव्हरऑल सगळी परिस्थिती बघता तुमच्या समोर ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 6 महिने, ऑप्शन बी 1 वर्ष, ऑप्शन बी 1 वर्ष आणि ऑप्शन सी 2 वर्ष. काय चूज कराल, कधीपर्यंत रस्ता रेडी होईल? घ्या परत आले खडखड आणि फायनली आपण आलो ते लांजामध्ये. आणि संगमेश्वर टू लांजा हा जो रस्ता आहे ना याच्यामध्ये अजून बरंचसं काम बाकी आहे, म्हणजे त्याला तर आरामात 2 वर्ष लागतीलच लागतील. कारण फक्त एकच लेन झाली आहे, एका ठिकाणी 1 लेन पण नाही झाली आहे. आता बघा लांजाचा जो ब्रिज आहे त्याच्या सळ्या कधीपासून अशाच पडलेल्या. लांजा बऱ्यापैकी बदलत आहे ओके असं म्हणू शकतो आपण, कारण बरेचसे बिल्डिंग्स वगैरे दिसले मला इथे, त्याच्यामुळे सिटीचं रूप घेते लांजा. आता आपण कोर मार्केटमधून चाललो, इकडे आपल्याला सीएनजी मिळतं का आणि आता छोटासा ब्रेक पण होईल. पण संध्याकाळी लांजामध्ये चांगलंच मार्केट डेव्हलप झालं आहे, एसटी निघाली आहे, जस्ट 2 मिनिट्स अवे फ्रॉम मुंबई गोवा हायवे. आणि फायनली आपण पोचलो होते लांजाला सीएनजीच्या रांगेत. आहे सीएनजी दिसतोय, एक 2-2, 4 गाड्या आहेत, 5-6 गाड्या आहेत. आणि फायनली आता आपण पोचलो आहे ते नांदगाव टिट्यावरती. ओके आणि आता जरा पार्सल घेतोय घरी खायला, प्लेस आहे होय महाराजा. तर तिथे एक मस्तपैकी शॉर्मा घेतलाय, हक्का नूडल्स घेतल्यात आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी मंचुरियन ट्राय घेतलाय पण भाकरीवर खायला. पण आता या वेळेला ना पप्पांना असं वाटलेलं की इकडे एक रेस्टॉरंट होतं ते चालू असेल म्हणून, पण ते आता बंद झालंय. आता याच्या पुढे आम्हाला काय मिळणार नाही, तर भेटायला की इथेच एक घेऊया. मी पार्सल घेतो आणि घरी जाऊन खाणार. पण आतापर्यंतचा प्रवास म्हणाल ना तर टू बी ऑनेस्ट अजून बरंचसं काम बाकीच आहे. पण तुम्हाला
तुम्हाला बोललो 2 लेन रस्ता जायला आहे बऱ्याच ठिकाणी, 4 लेन व्हायला अजून बराच वेळ लागेल, ॲटलिस्ट 2 वर्ष लागेल, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरंचसं काम पेंडिंग आहेच, आणि स्पेशली जो पॅच आहे ना संगमेश्वर टू राजा याच्यामधला पॅच बराचसा पेंडिंग आहे, ते तिकडे पण पेंडिंग आहे रायगडमध्ये आणि रत्नागिरीमध्ये, काम फक्त झालं आहे ते सिंधुदुर्गमध्ये, याचा उपयोग नाही, कारण म्हणजे उपयोग नाही इन द सेन्स मला काय उपयोग नाही, म्हणजे सिंधुदुर्गवासियांना तर खूपच चांगला उपयोग आहे, कारण मेन तर आम्हाला रायगड आणि रत्नागिरी पार करूनच यावं लागतं, सो तिथली कामं झाली तरच आम्ही इथे वेळेवरती पोहोचू शकू सिंधुदुर्गामध्ये, होप सो लवकरात लवकर होतील, आणि नाहीतरी त्याच्यावरती मी आता उपाय शोधून काढला, रस्त्याचा तर मुश्किल आहे रस्ता होणं लवकरात लवकर पूर्ण, ओके, पण त्याच्यावरती आमचा उपाय म्हणजे आम्ही पनवेलला शिफ्ट होतो, पण आता आम्ही पनवेलला शिफ्ट होतो ना, पण त्याच्यामध्ये पण बरेचसे चाललेले आहेत की आम्ही करंजडेबद्दल जेव्हा बोललो तर आता आम्हाला करंजडेबद्दल फीडबॅक येतात, तिकडे बरेचसे पाण्याचे इश्यू आहेत, ओके, कधी कधी लाईट वगैरे जाते, हां रोड चांगले नाहीत वगैरे, तर आता आम्ही न्यू पनवेलचा पण ऑप्शन बघतो आहे, आणि बघूया न्यू पनवेलमध्ये जर चांगल्या कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीज असतील आणि तिकडे पाण्याची चांगली सोय असेल, कारण कसं आहे की घरामध्ये जर सिनियर सिटीजन असणार आहे तर आपल्याला पाणी असणं आवश्यक आहे, ओके, कारण आम्ही जर भटकत असलो तर घरामध्ये पाण्याची प्रॉब्लेम होतं त्यामध्ये, सो पाणी इज अवर प्रायोरिटी, सो तुम्ही पण सजेस्ट करू शकता न्यू पनवेलमध्ये जर कुठचा फ्लॅट रेंटवरती वगैरे असेल किंवा कुठच्या पर्टिक्युलर सोसायटीमध्ये बघू किंवा चांगला कोणी रिअल इस्टेट एजंट असेल तुम्ही सजेस्ट करा, तर आता आम्ही पार्सल घेतो आणि पटापट पळतो ते घरी, ओके, आता वाजल्यात 1:15 सकाळी निघालेलो, आई पप्पा पण आता थकले आहेत, पप्पा आता जास्त थकले, अजून इथून पुढे 1 तासाचं अंतर आहे आतमध्ये नांदगाववरून, ओके, तर मग पोहोचू ते जेवतील आणि झोप आणि मग काय उद्या आराम आहे तसा, परवा आपल्या गुढीपाडवा आहे, ओके, आता त्याची गडबड असणार आहे, तर चला आता निघतो आम्ही पटापट, भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने, आणि फायनली होम स्वीट होम आपल्या गावच्या घरी आता पोहोचलेलो आहे, आणि नंतर काळूख पडलेला आणि पण पुढचा रस्ता तसा चांगला होता, ओके, त्याच्यामुळे गाडी मस्त पळवली आणि फटाफट घरी आलो, आता तरी सुद्धा 1-12 तासाचं रनिंग झालं टोटल, म्हणजे ब्रेक वगैरे सगळं पावला निघालेलो आणि आता इथे पर्यंत पण 9 वाजले, सो 12 तासात गावाला पोहोचलेलो आहे, ही आपली तुम्हाला नेहमीच माहिती आहे मॅरेथॉन जर्नी आहे, आणि 475 किलोमीटर एवढं अंतर आहे माझ्या घरापासून इथपर्यंत, म्हणजे समजा 500 किलोमीटर आणि त्याला लागतात आपल्याला 12 तास, आणि समजा ब्रेक वगैरे सगळं सोडून आपण पकडल्या 10 तास तरी पर 100 किलोमीटरला आपल्याला 2 तास लाग, आणि हेच अंतर ना तुम्ही जर चायनामध्ये जाऊन कधीतरी चेक करा, ओके, जर चायनामध्ये चेक केलात ना तर कोणतंही मोठं शहर टाका तुम्ही आणि त्याच्यामध्ये ना ऍव्हरेज स्पीड म्हणजे समजा तुम्ही बीजिंग वरून जाता शांघायला, ओके, समजा 1000 किलोमीटर असेल, 100 किलोमीटरला इकडे लागतं 2 तास, तिकडे लागते 100 किलोमीटरला 1 तास, तुम्ही 10 तासात पोहोचता, तुम्ही गुगल मॅपवरती पण टाकून बघू शकता, ओके, पण ठीक आहे, ओके, होईल आपली पण प्रगती होईल, ओके, आज ना उद्या, आज आपली 3.5 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे, आता 2030 पर्यंत म्हणतात 7 ट्रिलियनची होणार आहे, ओके, 2047 पर्यंत 30 ट्रिलियनची होणार आहे, आय होप सो हळूहळू इम्प्रुव्हमेंट होईल आणि इंडियाचं इन्फ्रास्ट्रक्चर पण बेटर बेटर होत जाईल, मुंबई गोवा हायवे पण एकदम चांगला होईल, आणि आपण सगळे पटापट गावाला घरी पोहोचू लवकरात लवकर, आणि अशीच आपण प्रार्थना करू शकतो, बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, धन्यवाद.